एक सुवर्ण संधी आउट ऑफ स्टेट एम पी सारख्या स्टेटमध्ये तुमची बीडीएस ची जी ऍडमिशन आहे तर ती महाराष्ट्रामधल्या खर्चापेक्षा निम्पट फी मध्ये म्हणजे टोटल अगदी मेस हॉस्टेल सगळं इन्क्लूड करून महाराष्ट्राच्या खर्चापेक्षा हाफ फी मध्ये तुम्हाला तिकडे पडू शकतं तुमचं जे पॅकेज आहे तर ते हाफ पर्यंत येऊ शकतं महाराष्ट्रापेक्षा तर एक लक्षात घ्या मी जे बोलतोय तर ते पब्लिकली मला फक्त फी सांगता येत नाही म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्राचं एक उदाहरण दिलं की रकमे या रकमेपेक्षा अगदी अर्ध्या रकमेमध्ये तुमचं एम पी चीडीएस ऍडमिशन फायनल होऊ शकत गरज आहे की तुम्ही आतापासून संपर्कात येण्याची म्हणजे तुम्हाला नंतर जरी एम पीला बीडीएस ला ऍडमिशन करायची असेल तरी सुद्धा जी ऍडमिशनची प्रक्रिया आहे तर ती आतापासून राबवून घ्यावी लागते आणि ऍडमिशन प्रक्रिया राबवून घेण्यासाठी काही जास्त खर्च लागत नाही तर त्यामुळे रजिस्ट्रेशन जर तुम्ही आतापासून जर करून घेतलं तर नंतर तिसऱ्या रा राऊंड नंतर सुद्धा तुम्ही बीडीएस ची ऍडमिशन तिकडे केली तरी चालते जर समजा तुमची तयारी असेल आणि महाराष्ट्रामध्ये खूप सारे जर का विद्यार्थी एकत्रित आले तर तुम्हाला सुद्धा सोबत होईल आणि चांगलं टॉपचं कॉलेज तुम्हाला बीडीएस साठी मिळू शकतं आणि कॉलेज आवडल्याच्या नंतर तुम्ही तुमची ऍडमिशन फायनल करू शकता आणि ती सुद्धा कमी फीमध्ये करू शकता महाराष्ट्रामध्ये तुम्ही ओपनमध्ये येत आहे जनरलमध्ये तुम्ही मध्ये मग आता जास्त तुम्ही आय क्यू कोटामधून फॉर्म भरण्यासाठी तुम्ही तयार आहे जास्त फी देण्यासाठी सुद्धा तुम्ही तयार आहे मग त्यापेक्षा फी फीमध्ये जात तिकडं चांगलं कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये जर का तुमची ॲडमिशन झाली खूप सारे विद्यार्थी जर का या व्हिडिओच्या माध्यमातून जर का एकत्रित आले तर आपला तिकडं एकत्रित विद्यार्थ्यांचा जो बल्कमध्ये जो ॲडमिशन होईल तर ती ऍडमिशन आपल्याला खूप कमीमध्ये पडू शकते तर त्यामुळे एकत्रित या मला एक मेसेज करा व्हॉट्सअपला चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस चांगलं टॉपचं कॉलेजमध्ये तुमची ॲडमिशन करून देतो आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना एकत्रित जर आपण आणलं तर नंबरची शेअरिंग सुद्धा होईल तुमच्या भागातला तुमच्या जिल्ह्यातला कोणता विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी तुम्हाला सोबत मिळते का तर हे सुद्धा बघता येईल चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीसला स्कोर कार्ड व्हॉट्सअप करा सोबत एक मेसेज करा की एम पी बी डी एस ऍडमिशनसाठी आणि जर समजा तुमची जर तयारी असेल तर एकशे सतरा स्कोअर पाहिजे एकशे पन्नास पी सी बी पाहिजे नंतर ह्या ॲडमिशन लवकरात लवकर पॉसिबल होत नाही नंतर फी सुद्धा वाढू शकतं वेळेवर आता हे जे फीस स्ट्रक्चर आहे तर हे पॅकेज मी कॉलेजकडनं काढलंय आणि ज्या पॅकेजमध्ये मी तुमची ॲडमिशन करणार आहे तर तुमचा विश्वास सुद्धा त्या पॅकेजवर बसणार नाही फक्त पब्लिकली सांगू शकत नाही तुम्ही मला स्वतः संपर्क करा किंवा ऑफिसला व्हिजिट करा तुम्हाला अजूनही महाराष्ट्राचे विद्यार्थी सोबत देतो की जे तुमच्या सोबत राहतील हॉस्टेल मेस कंपल्सरी नाहीये पण तुम्ही घेऊ शकता चांगल्या क्वालिटीचं चा हॉस्टेल आहे चांगल्या कॉलेजीची मेस आहे आणि मुलींसाठी हंड्रेड पर्सेंट सिक्युअर असं कॉलेज आहे तर त्यामुळं तुमचा निर्णय जर असेल तर लवकरात लवकर डिसिजन घ्या नंतर जरी जायचं काम पडलं तर अगोदरची ही जी तयारी आहे तर ही खूप महत्त्वाची आहे म्हणजे नंतर जायचं सर पण अगोदरपासून आपण एक बेज बनवूया तर तसं आपण करू शकतो रजिस्ट्रेशन करून ठेवा फक्त आणि थोड्या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये या म्हणजे मी तुम्हाला जे गाईड करेन तर तेवढी फक्त स्टेप तुम्ही फॉलो करा आणि तिथपर्यंत नेऊन त्याला थांबवा आणि नंतर डिसिजन घ्या सुद्धा चालतं फक्त लवकरात लवकर संपर्कात या हे खूप गरजेचं आहे आज आपण थांबूया ओके बाय